आणि हा थर्ड क्लास माणूस त्या ठिकाणी असं बोलतो, आणि म्हणून याला काढून टाकलं पाहिजे ही मागणी आमची. कारवाई नाही हो, मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे, हकलून दिलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी हे राज्य शांत. किती काही कोण काय बोलू लागलं आहे यांना काय ऐका हा. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब कसे काय सहन करतात आणि त्यांचे लोक कसे सहन करतात मला समजत नाही. आणि म्हणून हे सगळं जर कोण करतं कोण काय नाही करतं हे सगळं खूप अवघड आहे. आणि मग अशा पद्धतीने जर आमच्या ताईंच्याबद्दल बोलत असेल तर बरोबर नाही. ताई आणि आम्ही 10 वर्षाबरोबर होतो पक्षांमध्ये. नाही असं जर असेल तर ते आणि इतकं सुजवळ इतकं चांगलं बोलतात, इतकं भाषण चांगलं आणि सगळ्यांना रिस्पेक्ट देतात, आणि हा थर्ड क्लास माणूस त्या ठिकाणी असं बोलतो, आणि म्हणून याला काढून टाकलं पाहिजे ही मागणी आमची. राज्यातील वातावरण तापलेलं आहे, माफी आणि त्यासोबतच राजीनामा, ह्या दोन गोष्टींना मागणी जास्त वाढलेली आहे, काय सांगायला काय होऊ शकतो पुढे? आपण मला विचारत होता की 1 लाख लोक येतील, 1 लाख मी म्हटलं येणारच नाही. काल किती लोक होते खुर्च्या रिकाम्या होत्या, खुर्च्या हे करत असले. असा फक्त फेकचंद माणूस आहे, फेकचंद त्याला म्हणतो आम्ही. आणि अशा माणसाला त्या ठिकाणी मी महत्त्व देत नाही. त्याने टीका केलेली आहे? नाही, त्याला मी महत्त्व देत नाही, त्याला अजिबात महत्त्व देत नाही. ओके.